मंगलं भगवान विष्णु, मंगलं मधुसूदन, मंगलं देवकी पुत्र, मंगलं गरुड़ध्वज, श्रीरामं हनुमत सेव्यं, श्रीकृष्णं भीमसेवितं, श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मांताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीहपतिः, आचार्याः श्रीमदाचार्याः, संतु मे जन्म जन्म। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। आईच दिवसाक तीन विषयाचे संगम पनवेल है हरिग्राम क्षेत्रांत घड़त असा। सर्व लोकांक गुप्त आशिल प्रमाणे आमगेले हे प्रिय गुरुवर्य स्वामेले अभिधानारी ना वारी आशिल तसले चैरिटेबल ट्रस्टाचे 25वे वर्ष। तशीच आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेन केलील तसले गंडकी यात्रा 1998 केल्ले आणि आजी 2023 गंडकी यात्र कोरगेनु 25 वर्षाचे एक संदर्भ। आणि आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेले तांगेले एक अभिवंदना दिवस। हे तिन्ही विषयाचे संगम आजी पनवेल हे चातुर्मासाचे संदर्भार घडत असा। हे तिन्ही विषयाबद्दल तुमगेले द्राक केलो विषय सांगचे कमी मस्तीतले इच्छुक पावताची। प्रथम जाऊन BCT आताचे आमगेले राजन भट्ट तांगेले वक्तव्यांत सांगले की आमगेले हे संस्थेचे कसन एक सिंबॉल एक लोगो म्हणताची ते तुमकां दाखयले। हांगा वयर पळोवचे जाता एक वटवृक्ष दाखयल असा, एक ओंकार दाखयल असा, ताजेर तुमकां ताजे रूट्स कसन असा ते दिसता असा। फल दिसताना झाड दिसता असा, बाकी उटू रूट्स दिसता असा, ओंकार वेगळे दिसता असा, बट राजन भट्टाक विचारा की फल खंय दिसता असा। ताजे फल खंय म्हळ्यार औंदू वर्साचे चातुर्मास व्रत। कितलो पुण्य जावं का कितलो फल जावं का तुम्ही तांडून घेवच्या काडना। हांगा पनवेला येऊ का हांगाच कसकसन आमगेले म्हालगड स्वाम्यान हांगा परिश्रम कोरून घेवन हांगा एक उभारिल्लो आसा ते पळोवं का, ताजे तुम्ही आनंद घेवं का, आणि देवालय रामदेव वीर विठ्ठलाल अनुग्रह करका त्याचीची फल। त्यानेशीची BCT बद्दल सांगता म्हळ्यार आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यान हांगाच एक हे एक जाग घेतले। घेऊन कसन केले स्वतः कितीर कसने बांधले ना, कोणा कितीर बांधले, समाजाचे लोकांक उपयोगा येऊ का म्हणले हे दृष्टिकोनारी तीन व्यवस्था करून घेऊन दवरले। एक हांगाचे वयोवृद्ध कोण असाची तांकां एक आश्रय मेळका म्हण कितरी तांकां एक अवकाश करून घेऊन दिले। आरोग्यांत कसले तरी तांकां चड कमी जाले री असले एक गांवांत तूं आत्त पनवेल वाडिल्लो आसा। 25 वर्सां पयले पनवेल कांय नाशिल्ले, आज पनवेलाक दोन दोन नांव दिल्लें आसा। एक नवी पनवेल केल्लो आसा, न्यू पनवेल केल्लो आसा, ओल्ड पनवेल केल्लो आसा। कडेर आमी पयर हांगा हो आयिल्लो हांगाचो तुमगेले MP की आयिल्लो, ताका विचारले आमगेले मात्र पनवेल आसा आमगेले ओल्ड की न्यू म्हूण घेवन विचारले। आमगेले ओल्ड की न्यू ना, तुमगेले पनवेल मात्रची ओल्ड न्ही न्यू न्ही, आमगेले पनवेल पनवेल जावन आसा। ते असल पनवेलांत तूं तेन्ना कांय नाशिल्ले। आमी 2008 हांगा केन्ना विश्व महाशांती याग जाल्ले तेन्ना आमी 12 वर्सां चड आशिल्ले, 12 वर्सां चड आशिल्ले, आनी तेन्ना आमी हांगा आयिल्ले। आनी आमकां तेन्नाही उडगास आसा हांगाचे महाराष्ट्राचे ते तांबडे कलर बस ताजेर आमी प्रयाण करून बेस्ट म्हूण घेवन BEST म्हूण घेवन आशिल्ले ते बसार प्रयाण करून घेवन हांगा आयिल्ले। आमकां आजी वयके उडगास आसा आनी आमकां तेही उडगास आसा की हांगा तुलेन मुंबय वच्चे, कित्याक की म्हळ्यार मुंबय आयकल्ले केन्ना गेल्ले नाशिल्ले।
फस्ट टाइम मुंबई वच्चे मुणगे उटू उत्सुक आशिले किंतु तुमको गोत आसा कि नोव्हेंबरान तू 2008 26/11 आज वेकेची सर्व लोकाले दोळे एदराक येता कसन तुमकां तेन्ना घडिले कित जाल्ले तेन्ना मुंबई वच्चेक जालना आमगेल जिवनान तूं फस्ट टायम आमी मुंबय वच्चे उठू प्लॅन घाल्ले 2008 किंतु ते जालना किंतु देवाले आलोचना विंगड आशिल्ले आमी फस्ट टायम मुंबय म्हालगड सोमेल वटू वडाला पावले आमगेले पुर्वाश्रमाचे कुटुंब वटू न्ही आमी प्रिय गुरुवरे सोमेल वटूची वडाला फस्ट टायम मुंबयक आमी पाय दवरले म्हळ्यार देवान संकल्प कसकी विंगड आसा हे तुमकां आमी मस्तितले विशय सांगचे जाता तसले पनवेलान तूं स्वामेल आरोग्या कितरी एक अवकाश कोन दिले आनी चौडवां कितरी तांणी एक शिक्षण घेवका तांणी मुखार येवका म्हळ्यार कितरी एक शिक्षण संस्था वैकेची हे VCT अंडर तांणी बांदून दिले सो अशी तीन प्रकल्प प्रिय गुरुवर्य स्वामेन हांगा अवकाश कोन दिले असल एक संदर्भान तूं आतां एक 25 वर्स जाले हांगाचे ट्रस्टीज नाजाल्यार पयलेचे कोण ट्रस्ट मस्त लोक NN पाल हांगाचो चेअरमॅन जावन घेवन हांगा ताणें सेव केल्लो आसा VS भट्ट आसा आमगेलो सुधींद्र हेगडे तो वेगळे मस्त हांगा परिश्रम घेता आसा नाजाल्यार सुब्रमण्य हेगडे आनी सर्व लोक ही हांगा प्रतिनित्य ताणें हांगा सेव करता आसा तेतकून आमी लेखले की 1 वर्स हांगा VCTक 25 वर्स जालील निमित्तान प्रिय गुरुवर्य स्वामेले उडगासाक हे VCT संस्थेक आमगेले मठा तर्फेन 25,77,777 ते प्रिय गुरुवर्य स्वामेले उडगासाक आमी 1 वर्स तांकां हांगा अवकाश करून घेवन दिताची डोनेशन म्हणून घेवन हे वैकेची आमगेले समाजाचे नाजाल्यार हांगा कोण शिक्षण घेता आसाची ते चौडवाले नाजाल्यार त्या टिचर्सांक कसन एक अवकाश कोण दिवका ताजे कितें जावो नाजाल्यार आरोग्याचे शिबिरां कितें जावो नाजाल्यार हांगा वयोवृद्ध कोण आसाची तांगेले उपयोगाक ते वापर घेवचेक अवकाश मेळताले आतांची राजन भटान एक विशय सांगले की आमकां पयशे नाका लोकान आमकां चड पयशे दिवका हे आमी अपेक्षा करनाची लोकान थोडे वेळ काण घेवन VCTक येवन घेवन हांगा कोण वयोवृद्ध आसाची तांगेले वटू एक थोडे निमिश तांगेले वटू उलोवचकी नाजाल्यार तांगेले बद्दल विचार करचकी इतले केल्यारय पुरो तांणी तृप्त जाताची म्हणून सांगले आयज काल दिवसाक जावक आशिल्ले हेचीच एक पंता एक आवसू आनी एक धुव एक घरांत आशिल्ले आनी धुवेक कसन की म्हळ्यार तिका एक होड MNC कंपनींत काम तिका मल्टीनॅशनल कंपनींत होड काम सकाळी बेगीन वता जॉब करता रात्री लेट येता आनी परतून नेक्स्ट डे प्रेजेंटेशन हे ते म्हणून घेवन हें करता एक घरांत हावस आसा म्हळ्यार वैकेची तिका खबर ना म्हळ्यार तितलें तिगेलें व्यस्त जिवन खबर ना म्हूण न्ही तिगेलें जिवन तशें जालें सकाळीं 7 वच्चें थंय प्रेजेंटेशन ऑफीस वर्क हें तें उठूची जावन घेवन रात्री लेट येवचें कडेन आनी प्रेजेंटेशन नॅक्स्ट डेक हें अशी जायत गेलें आवसून मस्त पंता तिगेलें की उलोवचें गेल्यार म्हाका तर टायम ना म्हाका हें जाता आसा तशी जाता आसा पुरसत ना अशें न्ही तूं म्हळें एक दिवस ते आवसून ते धुवेक आपेलें म्हाका थोडे वेळ दी म्हूण घेवन विचार आनी आवसून विचारलें की तूं खंयच्या कंपनींत काम करता हांव MNC कंपनींत काम करता तुगेले पगार कितले म्हूण घेवन विचारता म्हागेले म्हयन्याचे पगार XYZ आसा म्हूण घेवन सांग तुगेले दिवसाचे पगार कितले म्हूण घेवन विचारता म्हयन्याक इतले म्हळ्यार म्हागेले दिवसाक इतले जाता म्हूण सांग कडेर तुगेले तासाचे पगार कितले म्हूण घेवन ती विचार म्हागेले एक तासाक म्हाका दिवसाक म्हळ्यार एक तासाक म्हाका इतले मेळटा म्हूण सांग जायता अडना तूं वच्चें काडना म्हण नेक्स्ट डे ती धुवेक आपयता आपूण घेवन घेवन तिका 80 रुपया दिता 80 रुपया दिता आनी धूव विचारता म्हाका कितें 80 रुपया
मक्तुगेल एक तास दी मक्तुगेल उलोच सामगेन सांग किते की मळेरी ते एमएनसी कंपनी तू तिगेल एक तास पगार 500 रुपये तेतकुनु तू खाऊ 500 रुपये दिता मगेल एक तास उरले म्हणगे न्हू ते धुवेलेक सांग म्हळ्यार आजी परिस्थिती हांग पर्यंत आयला सांग पैसे मागशे आमी इतले धांवता साची की म्हळ्यार ते अवसुलेक अवसूक वैकेची आपणाले धुवेले की उलोच कितीरी तीन पैसे देऊन घेन एक तास माग कापले तेन्ना ते धुवे कळले की हांव कसं चूक करता सांग औस म्हाका 500 रुपये दिवन मागील एक तास विचारता सा म्हळ्यार ते औसू न्हू ती 9 महिने तिनं गर्भान तू कितले त्रास केले ती केन्नाही तुमगेले एक पैसे मागिले किंतु आजी त्याची जी धुवेले गुलवताना ते औसून 500 रुपये देऊ कापडता हे परिस्थिती म्हळ्यार इतलं जग कितलं धांवता असा की म्हळ्यार आमकां आमगेले म्हालगड्यांक तांगेले उलोचक वैकेची आमगेले की संदर्भ ना समय ना तेतून राजन भट्टान सांगिल सिंपल की अवकाश मेळ्ळ्यार हांग येवन घेवन जे वयोवृद्ध आसाची तांगेले थोडे उरलेल्यार पुरो तांगेले मन प्रसन्न जाता तसले एक VCT सृश्टी हांग कोरून दिल बद्दल आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामीक आमी कितलेही नतमस्तक जाल्यार कमीची विशेष जावन घेवन आतां VCT बद्दल आमी सांगले VCTचो शिल्पकार VR कामत आमी आनी तागेल भेटी आनी आमगेल भेटी केन्नाही जालना आमी केन्नाही VR कामतीक पळयलें ना किंतु आमी केन्नाही स्वामेल तोंडातुल्यान तागेल बद्दल मस्तितलो विशय आयकले तांतू एक होड विशय तागेल बद्दल आमी तुमकां सांगचे इच्छ पावता कितें म्हळ्यार हांग बशिल्ले कोणाकही गोत ना कोणाकही गोत ना की तागेले स्वामेल भक्ती कितलो आसा हें तुमकां कळटा तो बेड्डारी न्हिदेल्लो आसा खंयची बेड्डारी ICU बेड्डार आसा आनी ताका ऑक्सिजन घाल्लो आसा वेंटिलेटराचेर आसा आनी हो वेंटिलेटरांतल्यान ते ऑक्सिजनाचे मास्क काण घेवन बसून घेवन तो विल्ल बरयत आसा ते विल्लान तूं कोणाल बरोवका चोडुवाल बरोवका बायलेल बरोवका ना XYZ हो पळयल्यार VCTचे नासिकाचे जागेचे मठा विशय बरयत आसतो केनी ऑक्सिजन बेड्डार असून घेवन हे विशय बरयत आसा आनी ताणें स्वता तागेले हँडरायटिंगांत बरोवन घेवन ताणें दिल्लो आसा की अशी अशी VCTची अशी अशी जावका नासिकांत एक जाग घेतिल्लो आसा ते 10 वर्सां नंतर इतलें जाता ते जाल्ले नंतर त्या पयशान VCT रन जावपा म्हूण घेवन हे आलोचन करून घेवन नासीक जाग घेतिल्लो आसा आनी ताजे वैकेचे विल्ल त्या दिवसान बरयल्लो आसा म्हळ्यार ते व्यक्तीले आलोचन पळय भायलेले चोडूवाले हांव उटकोन जाले मठा बद्दल तागेले कितले एक आदर आशिल्ले मठा बद्दल कितले गौरव आशिल्ले आनी तोही मरण शय्येचेर आसा तो खंयची आरामशीर बशिल्लो ना तो मरण शय्येचेर आसल्यार वैकेची तागेले हृदय ते हार्ट बीट ते VCTक मात्र जाता आशिल्ले तसले एक VR कामत आज आमगेले वटू ना किंतु तागेले केले तसले काम आजी वैकेची आमी वैकेची तागेले आमी वैकेचे गुणगान करता आसा कित्याक की म्हळ्यार आमी पळयले वैकेनाची पळय ना जाल्यार वैकेचे आमी गुणगान करता आसा म्हळ्यार तुम्ही आलोचन करचे हाडना की VR कामतीले एक लेवल कसं नाशिल्लें म्हणून तुम्ही आलोचन करे त्या न्हेशीची तागेले एक विशय जाल्लोची ताणें अनेक विशय सांगले कितलो होड तर म्हळ्यार आलोचन करचे जायना की मागेले फ्युनरल सेरेमनीक कोणाक आपोवच नाका मागेल फ्युनरल सेरेमनीक कोणाक आपोवच नाका हांव हे जल्मळ कुडें कोणाकय सांगिल ना आनी सूर्य उदय जावचे किंता पयले ताणें उट्टूची तागेले उट्टू करून घेतले स्मशान यात्रा बाकीचे हे उट्टूची म्हळ्यार इतले तागेले म्हळ्यार मागेल हक्क कोणें येवन घेन हें करचें कसनय नाका म्हळ्यार आपणाले कितें कसनय नाका बट VCT कितें तर उट्टूलोक जावका मागेल कितें कसनय नाका
बट वी सी टी की तेरी तन उटू प्लान करूंगी पुत्तू पै कापेला पड़े मागेल जले अत तू स्वामेले लगी राबुनगेनु स्वामेल संकल्प उटू पूर्ण कर कामुनगेनु ते बेड्या चेर बसुनगेन पुत्तू पै संगता ऑक्सीजन घाल रे मारे यामुनगेनु पुत्तू पै संगता सा आणि ते सोड रे म्हणता विहार का मत ते सोड म्हणता हो आप कसं म्हणता की ऑक्सिजन घाल म्हणजे तितले विहार काम तिक तका आरोग्याबद्दल ते कसं तक चिंतन अनेक संगत म्हळ्यार की वी सी टीचे कसं असा की कोणे तरी एक डोनेशन आणि तो बँकांत तू काम करता आशिल्लो आणि ताका एक बँकाचे ताणें लेटर घाल्लें की आमी हांग वी सी टीन तूं हांगा डिग्निफायड आमगेले ओल्ड एज होम चलयत आसाची ना मेडिकल चलयत आसाची ना आमी स्कूल चलयत आसाची हाक एक डोनेशन जावं काम म्हूण गे न्हू ताणें अप्लाय केल्लें तागेले सांगचें कशें म्हूण तुमी सांगतना आमी 5 लाख रुपये सँक्शन जाले 5 लाख रुपये सँक्शन जाले कोण सँक्शन करता पळय ताका नॅक्स्ट डे रिटायरमेंट ताका नॅक्स्ट डे रिटायरमेंट ना तो ट्रान्सफर जाता हे विशय वी आर कामतीक केले हे विशय वी आर कामतीक कळ्ळे हो पटणे वचून तागेले चेअरमॅन आख्या बिना वचून बसला तूं म्हाका 5 लाख दी फाल्यां तूं ट्रान्सफर जा ना तूं रिटायर्ड जा म्हाका संबंद ना म्हाका संबंद ना तुका हांव कमिटमेंट दिल्लें तुका हांव लेटर दिल्लें आनी वचचें किंता पयलें हें काम करून दिन वच म्हळ्यार इतले तागेले जॉब सोड घे न्हू तागेले बँकाचे समय काण घे न्हू तो ट्रान्सफर जाता की ना तो रिटायर्ड जाता की म्हूण घेन ताका विशय कळकुडेन फस्ट काम कसं की तागेले चेअरमॅन कॅबिनां वचून घेवन तागेले की वी सी टी कितेरी ताणें पयशे घेवन घेन आयले तागेले कितेर न्हय तागेले कितेर ताणें पयशे मागिल्ले ना ताणें वी सी टी कितेरी ताणें पयशे घेवन घेवन आयले म्हळ्यार तसल एक भावना तसल एक मनोव्यक्त आशिल्ली तसल व्यक्ती म्हळ्यार आमगेले वी आर कामत आनी तसल एक व्यक्ती ना हे एक उभारचे इतले परिश्रम केले बद्दल आमगेले स्वाम्यान योग्य हनुमंताक एक स्थान दिलं म्हणून आम्ही सांगचेक जाता हे सभेंत हे वी सी टी बद्दल जाले आता गंडकी यात्रे बद्दल तुमकां सांगता जाल्यार एक खुशीच कसं की म्हळ्यार जे वर्ष म्हळ्यार 2023 तूं आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेले गंडकी यात्रा जावन घेवन 25 वर्स जाता आनी तेची 2023 तूं चंद्राचेरी चंद्रयान वयके लँड जाता आमगेले स्वामेन वयकेची जिवोत्तम तीर्थ स्वाम्या नंतर जिवोत्तम तीर्थ स्वाम्या नंतर म्हळ्यार जिवोत्तम तीर्थ स्वाम्यान गंडकी यात्रा केल्ले 1500 1500 तूं आमगेले जिवोत्तम तीर्थ स्वाम्यान गंडकी यात्रा केले तद नंतर 1500 नंतर 400 वर्स जाले किंतू हे 485 वर्स जाले किंतू त्या 85 वर्सांतू त्या 85 वर्सांतू गंडकी यात्रा केले तसं स्वाम म्हळ्यार आमगेले मात्रच आनी चंद्रारी साऊथ पोलार गेलेले तसं देश म्हळ्यार आमगेले देश मात्र फस्ट आमगेले देश आनी हे दिकान आमगेले स्वामी फस्ट चंद्रयान लँड जाले खंयचे दिवस 23/8/2023 आमगेले प्रिय गुरुवरी स्वामी 23 मठाधिपती आनी 23 मठाधिपती डेटाकच चंद्रयान लँड जाल्लें आसा त्या दिवसू आमी खंयचे परंपरा आमी फॉलो करताची वैष्णव परंपरा आमी फॉलो करताची अर्थात विष्णूक संबंध आशिल तसल वार खंयचो बुधवार चंद्रयान लँड जाले तसल वार वयकेच बुधवार त्या जाल नंतर आमगेले सिंबॉल तुमकां गोत्त आसा हनुमंत राय हनुमंता सोड घेवन आमी खंयचेही कार्य करना चंद्रयानान वयकेच हनुमंताक सोडिल्ना हनुमंताक आश्रय घेतले कित्याक की म्हळ्यार त्या दिवस सकाळी सुर्योदयाक स्वाती नक्षत्र आशिल्ले आनी ते वायुदेवाले नक्षत्र तेतून हनुमंताक वयकेच सोडलां आतां मालगड स्वामी जाले आमगेले थोडे उरका न्ही वे थोडे आमगेले उरका तेतून ते निज श्रावण खंयचे तिथी जाले सप्तमी तिथी जाले
आणि सप्तमी दिवस आम्ही जन्म आले 7 घंटेकच आम्ही जन्म आले आमगेल पीठाधिपती वैके सप्तमी आणि चंद्रयान जालील वैके सप्तमी ची सो हॅव टू ची चंद्रयानाक वैके लिंक जाता आमगेल प्रिय गुरुवर्य स्वामीले गंडेक यात्रेक वैके ची थोडे नाजेर थोडे रीतीन लिंक वैके जाता आत यात्रेबद्दल केलो विषय तुमका सांगा जाल्यार आत्ताची ढेंपेन सांगले की कशी दोन विषय असा की गंडकी यात्रा कर का आणि गंडकी यात्रा यशस्वी जाऊ का दोन विषय एक संकल्प कर का आणि एक ते संकल्प परिपूर्ण जाऊ का आता संकल्प करताना खं खं त्रास आयलो त्याबद्दल तुमका आम्ही विश्लेषण करता म्हळे आत्ताची सांगले की केन्ना स्वाम्यान सांगले की आम्ही गंडकी यात्रा करताची म्हणून उट्टू लोकाले फॉरची अगेन्स्टची स्वामीक रिस्पॉन्स आहे अगेन्स्ट कित्याक आयले स्वाम्याले आरोग्य स्थिती गोत असा ॲक्यूट बॅक पेन फाटी कणा दुखी कन्नाय आशील तांकां सेकंड तांकां वर्टिगो प्रॉब्लम आशिले तांकां वर्टिगो प्रॉब्लम आशिले तिसरे खंयचेही औषध तांणी सेवन करनाशिले खंयचेही ॲलोपॅथीक तांकां दिल्यार तांकां सेवन करनाशिले थान गेले मस्तींतलो मजा आशिल्ली केन्ना तरी कोणे डॉक्टर आयले हांव एक स्वामेल तपासन करता म्हणून सांगले अडना तूं तपासन कर पेपरार बरोवन दिनाक मात्र तूं तपासन कर बी पी कितलो आसा पळय डायबिटीस कितलो आसा तर पळय ना आनी कसो आसा उठू पळय बट हे घेव का ते घेव का 101 111 ते बरोवन दिनाक तूं तूं चॅक करवच जाल्यार तो म्हळ्यार तो कसोनय सांगचें जायना चॅक कर का बी पी इतलो आसा म्हण का आनी वच का इतलेंच बाकी कसोन आसा राम पळोवंक घेता असल तरेचे एक स्वामेल एक विचारधारा आशिल्ले तसल स्वामेन केन्ना गंडकी यात्रा करता म्हणून स्वामेन सांगले अगेन्स्ट म्हळ्यार विरोध आयले डॉक्टरान विरोध केले कित्याक की म्हळ्यार तांकां गोत आसा मेडिकल कसं टर्मिनॉलॉजी ना तांकां फिट आसा की अनफिट आसा म्हणून तांणीची सर्टिफिकेट दिवका तांणी सांगले की असल परिस्थितीर वचचें नाका कित्याक की म्हळ्यार फाटी दुख आसा आनी एज 53 एज 53 आनी असल हांगा तूं स्वामेन थंय वचचें आतां पळयलें 840 मिटर हायटा तुले ना स्वामे 5000 मिटरा वयरी स्वामेल ट्रॅवल केले 840 खंय आनी 5000 मिटर खंय म्हूण घेवन तुमी लॅक घालचे कडल्यान तसल हायट स्वामेन ट्रॅकिंग केल्लें आसा डॉक्टरान नाका म्हळ्यार केलो लागींच्या लोकान वैकेची स्वामेले आरोग्य स्थिती कोण गोत्त आसा तांणी वैके नाका म्हळ्यार आतां आमी स्वामे सांगचें जायना तेतून खंय गेले तांणी तांणी उठूची हांगेले आज्याले गेले आत्ताचे आमगेले श्रीनिवास ढेंपेल कोण आज्य आशिल्लो वसंतराव ढेंपो तागेले गेले ताका पत्र घाले ताका कसं पत्र घाले की म्हळ्यार फाल्लेक स्वाम्याक कसनय तरी जाल्ले म्हळ्यार तूं जबाबदार म्हणून घेवन अरे स्वाम्यान निर्णय घेतले आनी जबाबदार म्हाका घालता आसा हो धांवन धांवन आयलो हांगेल आज्य धांवन घेवन आयलो अशी अशी पत्र येता आसा स्वाम्यान परतून एक हाजे बद्दल काळजी घेवचे काही ना आमगेलो राम आसा आनी आमी कोरून घेवन येता कोण नाले आयकलना कोण कोणाले आयकलना कितले अगेन्स्ट कितले हे नो आमी कोरून घेवन येतालेची आनी 25 वर्सां जाले नंतर आज आमी सेलिब्रेट करता आसाची आजे मागशी तुमकां आज दोन शिक्षण दिवे आमी स्वामेले कसं गंडक यात्रेचे विशय वैके सांगले एक शिक्षण वैके दिता तुमकां की जगत्तांतू आमी कशी उरका म्हूण घेवन कोणाल आयकूं का कितलें आयकूं का कशी आयकूं का खंय आयकूं का हें म्हत्वाचें आसा कित्याक की म्हळ्यार एकलेले अगरबत्तीचे एक आंगडी आशिल्ली अगरबत्ती आंगडी आशिल्ली आनी बरें होड आशिल्ले आनी ते अगरबत्ती आंगडीक बोर्ड तागेले अगरबत्ती आंगडीक बोर्ड कसं घाले की म्हळ्यार आमगेले हांगा सुगंधीत अगरबत्ती मेळटा आमगेले हांगा सुगंधीत अगरबत्ती मेळटा
एकलो सज्जन आयो तगेल आंगड़ीतुला अगरबत्ती वरचेक तो बोर्ड वाचिता आमगेल हंगा सुगंधित अगरबत्ती मेळता म्हणून ताणें ते बोर्ड वाचिले भितर गेलो आनी ते ओनराक सांगलें की तूं हें बोर्ड बरयलें आमगेल्या हांगा सुगंधित अगरबत्ती मेळटा अगरबत्ती सुगंधित उरता दुर्गंधित उरना अगरबत्ती सुगंधित उरता दुर्गंधित उरना तेतून ते सुगंधित शब्द घालचे नाका समजीस ना म्हण हां वही म्हूण गे न्हू ते ओनरान ते सज्जनान कसं सांगलें ते विशय घेतले आनी आतां बोर्ड कसं चेंज केलें ताणें आमगेल्या हांगा अगरबत्ती मेळटा म्हणगेन बरें कडेरी थोडे दिवसान आनीक सज्जन आयलो आनी सज्जनान ताणें बोर्ड पळयले आमगेल्या हांगा अगरबत्ती मेळटा तो वैकेची भितर वता आनी भितर गेले नंतर तुमगेले बोर्ड पळयले आमगेल्या हांगा अगरबत्ती मेळटा तुमगेले दुकान तुमी चले तसाची तुमी चले तसा आमगेल्या हांगा म्हूण कितें बरोवपाक तुगेलें दुकान आसा तुजी व्यापार करत आसा अशें न्ही आसताना आमगेल्या हांगा म्हूण कितें तुगेलेंच न्ही वे आनी कित्याक आमगेल्या हांगा म्हूण गे न्हू म्हूण गेन हां वही कडेरी ताण सांगिल्लो वही केस आयकून ते ओनरान कसं केलें म्हळें आमगेल्या हांगा अगरबत्ती मेळता आशिल्लो हांगतुलें ना आमगेल्या हांगा म्हळें काण गे न्हू अगरबत्ती मेळता म्हूण गेन बोर्ड घालें थोडे दिवस जाले नंतर आनेकलो सज्जन आयलें आनेकलो सज्जन आयले नंतर अगरबत्ती मेळता म्हणून बोर्ड पळयलें मेळता म्हणून घेवन कित्याक बरयलें तुजी हांगा आंगडी ओपन करून मेळ मेळचेची इतलो व्हड आंगडी ओपन करून घेवन बसला आनी हांगा मेळता म्हणून घेवन कितें बरता मेळचेची 100% तेतून तें मेळता म्हणून घेवन बरोवची वैकेची गरज ना तेतून ते सांगिल्लें वैकेचें आयकलें ओनरान खाली अगरबत्ती म्हणून घेवन बरयलें थोडे दिवसान आनीकले येता आनीकल्यान बोर्ड पळोवन तागेले आंगडी वता ओनरा सांगता अगरबत्ती म्हणून बरयलें इतलो व्हड आंगडी घाला इतलो भोरून भोर अगरबत्ती दिसता तुगेल्या आंगडीन अगरबत्तीची मेळता मेणवती मेळतवे जे आमकां दिसता आसा तेची मेळता अगरबत्ती दवरल्यार अगरबत्तीची मेळता मेणवती मेळतवे आनी कितें थंय अगरबत्ती म्हणून बरयलें अगरबत्ती काड म्हणून सांग टोटल बोर्डच ना आतां बोर्डच ना थोडे दिवस गेल्यारी व्यापारू ना व्यापारू जाताना बोर्ड उठूची खाली व्यापारू जाताना एक दिवस तागेलो दोस्त येता दोस्त येवन तागेलो आंगडीक भितर वता आनी भितर गेलताना तो ओनर मस्त बेजारलो आसा कित्याक म्हळ्यार व्यापार जाताना कडेरी म्हागेलो दोस्त बेजारला म्हूण कित्याक म्हूण विचारता थोडे मस्त दिवस जाले मस्त म्हाका लॉस जाता आसा व्यापार जाताना अशी वेळ म्हणून घेवन हें करताना तो दोस्त भायर येता भायर येवन घेवन पळयत आसा कसले बोर्ड ना कसले बोर्ड ना आमशील पळोवंक घेवन भितर वता आनी ताका सोवता कसन मरे इतलो व्हड आंगडी घालून घेतला अगरबत्ती आनी हांगा दवरला एक बोर्ड घालका न्ही आमगेल्या हांगा सुगंधित अगरबत्ती मेळता म्हणून घेवन लास्ट खंय येवन पावलो तो आनी थंय येवन पावलो अर्थात आमी सांगचे तात्पर्य कसं की म्हळ्यार उट्टू लोकाले आयकता गेल्यार तुमकां कसले करचेक जायना तुगेले मनांत धैर्य उरता कोणें कसलें सांगप हांगा अगरबत्ती मेळटा मेळना अशी उरता सुगंधीत दुर्गंधीत म्हागेलो बोर्ड तशी उरता तूं जावका जाल्यार घे ना जाल्यार सोड हांव चेंज करना ताण सांगलो म्हूण चेंज करत गेल्यार एक म्हळ्यार ताण सांगिल्लें तशी तूं रियॅक्ट करत बी ना हा तुगेलें कसलें तूं करना तुकाही देवान ज्ञान दिलें तुकाही विवेक दिल्लो आसा ते विवेक वापर आनी खंयचे आयकू का आनी खंयचे आयकूचे नाका हें तुवें चिंतूं हें उठूच ताणें आतां एक सज्जनान एक विशय सांगलें उठू आयकत गेलो हाणें सांगिल्लें आयकलें ताण सांगिल्लें आयकलें आनीक सांगिल्ल्यान आयकलें बट तागेलें कार्य साधन जालें ना तशीची आमगेलें स्वामेन उठ्टू लोकां आयकलें डॉक्टरान सांगलें वचचें नाका अडना वचनाचे बेड रेस्ट घेतात घे बेड रेस्ट घेता उठू डॉक्टरान सांगिल्लें तशें आयकलें आशिल्लें आसल्यार ना जे बाकी लोकांनी सांगिल्लें तशें आयकलें आसल्यार स्वामे गंडकी यात्रा केन्नाही करचेक जायनाशिल्लें तेतून आमगेल स्वाम्यान कसं सांगलें तुमी सांगत उरा आनी आमी गंडकी यात्रा करून घेवन 25 वर्स वैके सेलिब्रेट करतात म्हळ्यार तुमी वैकेची तुमगेल जिवनांत असल मस्तीतलो संदर्भ येता तेतून खंयचे संदर्भ
कितला आयकू का कशी आयकू का हे तुम्ही आलोचन कर का हे गंडकी यात्रेचे संकल्पाक नांदी मस्त लोकाले पत्र आयले आमगेल वसंतराव ढेंपो तांका ही पत्र आयले बाकी लोकांक पत्र आयले मस्त लोकान ताजे बद्दल उलयले बट स्वामेल कोणाले आयकल स्वाम्यान कोणाले आयकल सो हे शिक्षण तांगे करचेन शिक्षक मेळता की आम्ही समाजांतू आणि आमगेल जीवनांतू कशी हज बद्दल परिपालन करचेक जाता म्हणून गंडेकी बद्दल महती सांगता जाल्यार एक प्रास हरशी आम्ही एक केल्लो आसा प्रभू रामचंद्राले धर्मपत्नी जावनू जानकी प्रसिद्ध जाले प्रभू रामचंद्र देवाले धर्मपत्नी जावनू जानकी प्रसिद्ध जाले श्री कृष्ण परमात्माले जननी जावनू आमगेल देवकी ती वैकेच पावन जाले आमगेले श्री कृष्ण परमात्माले जननी जावनू देवकी पावन जाले राम भक्त हनुमंताले आवसू जावनू अंजनी संतुष्टित जाले राम भक्त हनुमंताले आवसू जावनू अंजनी संतुष्टित जाले श्री रामदेव वीर विठ्ठलाले अभिषेकान गंडकी धन्य जाले धन्य जाले आणि धन्य जाले हे गंडकीचे एक न्हंयतू ना दामोदर कुंडांतू आमगेला राम आणि रामदेवाले वीर विठ्ठलाले आणि संस्थानाचे संपूर्ण परिवार देव थे अभिषेक करून घेऊन आयला सच हे सौभाग्य आमगेल्या परंपरेचे दोन स्वाम्याक प्राप्त झाले असा एक जीवोत्तम तीर्थ स्वाम्याक आणि एक आमगेल्या गुरुक प्राप्त झाले केलोपंत हरशीची लौकिकांतू केलोपंत अभिमानान सांगताच हांव तागेल चल्लो हांव तागेल चल्लो हांव कमिशनराल चल्लो ना आता डी एम सुकटनकर असा त्यांनी सी एस जाल्ले चीफ सेक्रेटरी जाले फाल्यां कोणे तरी सांगता हांव चीफ सेक्रेटरी बायल हांव ना जाल्यार हांव चीफ मिनिस्टर आले चल्लो हांव ना जे कमिश्नर आले चलो ना इन्कम टॅक्स ऑफिसर हांव तागेल चलो अभिमानान सांगता तो कित्याक की म्हळ्यार तागेले बापूस की ना जाल्यार तागेले काक की ना जाल्यार आनी कोणे तरी की हांव तागेलो हे हांव कमिश्नर आले चल्लो हांव हांव डी एम आले चल्लो हांव हांव सी एम आले चल्लो हांव हांव हागेल चलो तागेल चलो उठूच सांगताच बट आमगेल भाग्य कसं की म्हळ्यार गंडकी यात्र केलो तसले स्वामेल शिष्य म्हळे आम्ही आणि त्या भाग्य आमक मात्र असा त्या भाग्य आमक मेळ्ळं असा आणि तिसरं स्वाम जाले तसले जीवोत्तम तीर्थ स्वामेल शिष्यांक एक अवकाश असा चतुर्थ स्वामेक आणि चोवीसावे स्वामेक हे अवकाश मिळत कसं म्हळ्यार की आम्ही केन्ना सांगेत आम्ही कोण गोतसवे तुमकां गंडकी यात्र केले स्वामेल शिष्य म्हणून घेऊन आम्ही केन्नाही सांगचेक जाता तसले एक भाग्य देवान आमक दिल्लं असा आम्ही गंडकी यात्र करताले ना करताले कडे वेल विषय बट आम्ही केन्नाही सांगेत की गंडकी यात्र केले तसले स्वामेल शिष्य आम्ही म्हणून त्या न्हंयशीची गंडकी यात्रेंतू वचून घेऊन दामोदर कुंडांतू स्नान करून घेऊन आईल तसले देवाक पीठाधिपती झाल्या नंतर पूजन केलं तसं पहिलं स्वामी आम्हीचे जातात त्या भाग्य आमक मिळ कित्याक की म्हणजे गंडकी यात्रे स्नान केलं स्वामीन करून घेऊन हळे तदनंतर फस्ट पूज केलं आम्हीच तसं गंडकी यात्रेन तू अभिषेक करून घेऊन आईल तसं सो त्या भाग्य वैक्याची आमक मिळ सो असले कितलकीची भाग्य देवान आमका अनुग्रह केला असा फस्ट आम्ही तुम सांगले की गंडकी यात्रेचे संकल्प इम्पॉर्टंट आशिले आणि स्वाम्यान कोणाले ऐकलना आमक कर का आम्ही करतालेच आम्ही कोणालेच ऐकलना स्वाम्यान स्ट्रेस टेस्ट वैके करून घेतले गंडकी यात्रा कर का म्हणजे कितीतरी एक स्ट्रेस टेस्ट म्हणून घेऊन उरता म्हणजे कितले टेन्शन कितले प्रेशर एक व्यक्ती घेऊच्याक जाता म्हणून गेलो ताजे एक टेस्ट उरता त्या टेस्ट वैकेची स्वाम्यान घेऊन कडेर मुखार भायर सरले स्वाम्यान हरशी हे केलना स्वामे पर्तगाळी असताना ना मंकी चातुर्मासांत असताना बिग्गी सकाळी उठून घेऊन ताजे रिहर्सल करता आशिले
दिवसा वॉकिंग कर चुकी दिवसा है कर चुकी मतलब एक प्रैक्टिस स्वामीन खाली तोंडान मात्र सांगितलं गंडकी यात्रा कोर घेन येतात ताजबद्दल कसकसन जाऊ का पूर्व तयारी त्यावैकची स्वामी आरंभ कोण घेऊन झाले आता गंडकी यात्रेचे संकल्प झाले कोणाले ऐकलं ना स्वामीन आणि स्वामीन एक दृढ निर्धार स्वामीन कोणाले ऐकलं ना म्हणजे आम्ही हजेरीतीर सांगतानाची बाकी लोकांना सांगितलं की ते की म्हणजे स्वामीन आरोग्याविषयी आणि त्यांनी अनेक शिष्यांक जो नेमक करून गेलनाच गंडकी यात्रा खं तरी आरोग्यान तू कसने तरी वैर सकल जाल्या रे मुकाबिले संस्थानाच कसने हक प्रश्नाक उत्तर कोण आमगेले स्वामीनाची एक शिष्यांक निवड करका आणि आमगेले अखंड पीठ गुरुनाचे शिष्यांक नेमक करका आता गुरुची गंडकी यात्रेक गेले खं तरी आरोग्यांत कसने तरी जाल्ले हाक उत्तर कोण हे प्रश्नाक उत्तर कोणा लेगी ना एकल्या लेगी आशिले ते आमगेले स्वामी लेगी आशिले आणि आमगेले स्वामी लेगी उत्तर कसन की म्हळ्यार आमगेले राम आमगेले काम करून दिता आणि आमगेले रामची आमगेले गंडकी यात्रा करून घेऊन आमकां परतून हाडूसून दिता आणि हाडूसून घेऊन आमकां ताणी शिष्यवैक्य दिले केन्ना केन्ना 2017 19 इयर्स जाल नंतर गंडकी यात्रा करून घेऊन आयले यात्रा करून येऊन 19 वर्षानंतर स्वामीन आमकां आश्रम दीक्ष दिले ते धैर्य तांगेले मेचूचेची आम्ही आता गंडकी यात्रा यशस्वी जावका गंडकी यात्रा संकल्प निश्चय जाले दृढ जाले करचेची म्हणून आता 100% यशस्वी जावका चंद्रयान 3 कशी 100% सक्सेसफूल झाले तशीच आमगेले गंडकी यात्रा वैके सक्सेसफूल जाऊ का एक एक कसन की म्हळ्यार हाजे श्रेय तुम्ही कोणा सांगताले रामदेव वीर विठ्ठल ना जाल्यार तांगेले गुरु तांगेले परम गुरु जिवोत्तम तीर्थ स्वामी हांगेले उठू लोकल आशीर्वाद आमगेल्या रामदेवाले आणि वीर विठ्ठलाले अनुग्रहान आमगेले स्वामी हे 100% त्यांनी गंडकी यात्रा करून घेऊन आयल्या म्हणून तुम्ही सांगता बट हंतू हंतू एक व्यत्यास प्रभू रामचंद्र देवाले वीर विठ्ठलाले अनुग्रह आशिल्याची प्रिय गुरुवर्य स्वामीले तपस कसं आशिले त्यावैकी आशिल्याची जीवोत्तम तीर्थ स्वामी नाजल परंपरेचे प्रथम स्वामी तुल्यान 22वे स्वामी पर्यंत वैकेची आमगेले स्वामीले संपूर्ण कृपादृष्टी आशिली गुरुले आशिले तांगेले स्वतःचे तपसशक्ती वैके आशिले देवाल वैके अनुग्रह आशिले किंतु अनेक आशिले की आमगेले समाज बांधवान केलेली तसले प्रार्थना वैके तांत आशिले त्यांनी वैकेची प्रार्थना करता आशिले कसन प्रार्थना करता आशिले की म्हळ्यार जय स्वामी आमगेले पीठाधिपती गंडकी यात्रेक गेले तांगेले रोमाक वैकेच कसनेच एक हानी जायनाशीच परतून पर्तगाळी मठा येवका आणि पर्तगाळी मठा येवका म्हण कितरी दिवसाची संध्याकालीन समयाचेरी आमगेले उट्टूची समाज बांधव 1998 उट्टू लोक तुप्पा दिव लायत आशिले संध्याकालीन समयाचेरी की आमगेले गुरु सुखरूपारी गंडकी यात्रा 100% जावका आणि त्या कोरून घेऊन परतून पर्तगाळी मठा येऊन घेऊन आमकां आशीर्वाद करका म्हळे ते सक्सेसफूल हंतू तुमगेले प्रार्थना वैके आसा खाली देवाल अनुग्रह ना जाल्यार गुरुल अनुग्रह ना जे तांगेले तपसशक्त्या इतलं मात्र नाही आमगेले समाज बांधवान केलेली तसल प्रार्थनेन वैकेची देवान स्वीकारून आमगेले स्वामीले गंडकी यात्रा यशस्वी करून गंडकी यात्रा यशस्वी करून परतून पर्तगाळी येईपर्यंत खंचे रीतीर वैके रोमाक वैकेची एक रोमाक वैकेची त्रास जायनाशीची आमगेले स्वामीले रक्षण करून दिलं असा तंतू तुमगेले सहभाग वैके असा हंतू कसन शिक्षण किसन की म्हळ्यार आजकाल मस्तीतला आमकां ऐकूचेक मेळटा की स्वामीले घेताची हे उटू विशय आमगेले घेता की की मागेले घरांत तूं माट जाल्लो आसा मागेले घरांत तूं ब्लॅक मॅजीक जाल्लो आसा नाजाल्यार गोवान तूं करणी म्हणून घेवन सांगताची असले नाकनाका आशिल्ले घडत आसा हांव हे कडेन सुदर्शन हवन केलें आनी कितलें केलें कसली एक द्वेष मात्सर्य खंयची एक रिती हें घडत आसा
किंतु आज हे सभ्यंत आम्ही सांगता ची की कोणे ही असो तो आमगेल समाजाचे असो ना खंचे ही समाजाचे असो दुसऱ्याबद्दल केन्ना ही वाईट आलोचन करच्याक वत नाकाची। दुसऱ्याबद्दल केन्ना ही तुक वाईट जाता जाल्यार असलेरी अडना बट दुसऱ्याबद्दल वाईट करचे आलोचन करच्याक वत नाकाची। कित्याक म्हणून सांगताचे आम्ही एक पंता आम्ही दुसऱ्याबद्दल बरेची चिंतन केल्यार देव आमगेलबद्दल बरे आलोचन करता। थिंक पॉझिटिव ऑफ अदर्स गॉड वील थिंक पॉझिटिव ऑफ यू। तुवें दुसऱ्याबद्दल बरे आलोचन केल्यार देव तुगेल बद्दल बरे आलोचन करता। बट आमगेल कसं की म्हळ्यार एकलो मनीस कोणे तरी ताका बरें जाता आसा म्हणून दिसल्यार आमकां तागेल बद्दल ईर्षा जाता ना आनी कसले तरी आमी ताका त्रास दिवचे की आनी कसले तरी हें करचे की नकनकाशील आमी हें करता। बट केन्नाही केन्नाही आमी तुम सांगता खंयच्याही परिस्थितीन अनेक व्यक्तीक वायट जावका म्हणून केन्नाही प्रार्थन करनाकाची ना ताजे बद्दल प्रयत्न वैके करनाकाची ताजे बद्दल स्वप्न वैके करनाकाची। कित्याक म्हणून तुमकां सांगताचे आमी जर लोकांबद्दल बरें चिंतन केल्यार तुमकां कशी बर जाता म्हण कितें एक उदाहरण दिता म्हण तेन्ना तुमकां आलोचन करता आलोचन करचें जाय। एक गरीब व्यक्ती भिकारी म्हणून सांगत तागेल कसं की म्हळ्यार एक ट्रॅफीक आशिल्लो तसो स्पॉटार एक ताणें भीक मागचे। एक हॉटेल आशिल्लें बरेंच एक हॉटेल आशिल्लें ताजें कसं फेमस की म्हळ्यार सकाळीचे ब्रेकफास्ट अत्यंत फेमस त्या हॉटेलाचे कसं की म्हळ्यार सकाळीचे ब्रेकफास्ट फेमस आशिल्ले। सुमार दिवस जाले तागेल हॉटेलांत तूं चड व्यापारांनी जायनाशिल्ले। अचानक थोडे दिवस जाले नंतर तागेल त्या हॉटेलांत तूं सकाळी रश म्हळ्यार रश इतले रश की म्हळ्यार पांय घालचेच जायना। तो कोण भिकारी आसा म्हणून तुमी सांगिल्लें पळय आमी तागेलें काम कसं की म्हळ्यार ताणें त्या हॉटेला वच्चें हें रश जालेतना भिकारी तो त्या हॉटेला वच्चें थंय वचून घेवन खावचें पयशे दिनाशी धांवन घेवन वच्चें अशी मस्तपंत करता तो मस्तमंत पळय मस्तपंत करता। दिवसा भितर वच्चें रश आसतना कसले तरी खावचें आनी ताणें वच्चें। त्याची हॉटेलांत तूं कोण खावचें येता आशिल्लो हागेले प्रती दिवसाचे हाणें करचें पळयलें ताणें आनी ताणें ओनराक आपयलें तुगेले हॉटेलांत तूं हो मनीस दिवसाची येता उठू ब्रेकफास्ट तांणी उठू खाता पयशे दिनाशी धांवन घेवन वता तूं कसं करता आसा म्हणून विचारता कोण व्यक्ती म्हणून विचारता तो व्यक्ती आतां वताच पळय हो तो व्यक्ती वे तूं कसं कंप्लेंट दिल्या पळय अशीच म्हाका मस्त लोकान कंप्लेंट केल्लो आसा की हो व्यक्ती येवन घेवन पयशे दिनाशी खावन घेवन वता। अरे तर गोत्त आसल्यार तूं तागे कडच्यान पयशे कितें घेता ना केन्ना तुका कळ्ळें की हो भिकारी तुगेले हॉटेला येवन घेवन खावन घेवन वता आसा आनी तूं पयशे दिव पयशे दिवन वयके वता ना म्हणून गोत्त आसा तूं कसले तरी हें करता न्ही कडेर तो ओनर सांगता आजी म्हागेल्या ह्या हॉटेलांत तूं रश जावचें कारण तो म्हणटा म्हागेल्या हॉटेलांत तूं रश जावचें कारणची तो भिकारी म्हणून सांगता। तो अचानक शॉक जालो ताका लेगीत पयशे ना आनी तागेले निमित्तान हांगा रश जाता आसा म्हणून तूं सांगता आसा ताका अजाप जालें कसं न्हय म्हणून विचारतना तो अस पळय एक पंता हांव अशी वताना तो ट्रॅफिकांत तूं भीक मागता आशिल्लो आनी थंय तुल्यान म्हागेले आंगडी लागी आसा। म्हागेले एक दिवस म्हागेली आंगडी लागी तो राबिल्लो म्हागेली आंगडी लागी राबिल्लतना तो देवाक एक प्रार्थन करता आशिल्लो कसं म्हणून प्रार्थन करता आशिल्ल की म्हळ्यार हे हॉटेलांत तूं इतले रश हाड की म्हळ्यार त्या रशा भितर हांव वचून घेवन खावन घेवन पयशे दिना अशें धांवन घेवन वचका तितले रश हाडी म्हूण घेवन तो देवाक एक प्रार्थन करता आसा। आनी ते विशयी हांव आयकलें हांव देवाक एक प्रार्थन केलें ना की म्हाका रश जावका म्हूण
बट त्या गरीब व्यक्तीनं देवाले कसं प्रार्थना केलं की म्हणा रे मागील हॉटलांत रश्श जाऊ का, रश्श जाल्या रे कोणाक कळना कोण भितर आयला कोण भायर गेलो म्हणून, त्या रश्शान तो हांव भितर वता ताका पयशे दिनाशी कसं खावन घेन हांव वता, ताण तशी प्रार्थना केली दिवस तुले ना मागील हॉटलांत तूं रश्श जायत आसा। अर्थात दुसऱ्यान बरें आलोचन केल्यार त्या भिकारीक वैकेची खावचेक मेळटा। तातूंत आमी वैकेची लोकां बद्दल बरें चिंतन केल्यार देव तुका वैके बरें जावचें चिंतन करता। आतां पळय देवान ते हॉटलाक वैकेची ताण प्रार्थना केले की तागेल हॉटलांत रश्श जावं का, हॉटलांत रश्श वैके करून दिले, हागेल वैके काम जावं का खाण जावं का आशिल्लें आनी त्या खाण वैकेची देवान अनुग्रह करून दिले म्हळ्यार ताका वैके बरें जालें आनी हॉटेल ओनराक वैके बरें जालें। आतां हे बरें जावचे विशय सांगला, वायट जावचे विशय जर आमी दुसऱ्याले वायट करचें गेल्यार आमगेलें वायट कशी जाता म्हण कितें तरी रामायण पळयल्यार पुरो। रामायण पळयलें एक विशय सांगता ताची की उज्जी लावील कोणे, हनुमंताले बालाक उज्जी लावील कोणे, रावणान लावले बट नाश जाले कोणाले रावणाले, म्हळ्यार कोण उज्जी लायता तागेले नाश जाता बी ना दुसऱ्याले नाश जायना। तेतकून तुमी आलोचन करचे हाडना जे कोणी ही वेवहारांत तूं ना जाल्यार घरांत तूं असलेचे म्हळ्यार मस्तीतले स्वामेले घेता की मागेल घरांत तूं माट केल्लो आसा, मोडी केल्लो आसा, ना जाल्यार ब्लॅक मॅजीक केल्लो आसा, ना करणी केल्लो आसा, हें केलें तें केलें, जे कोणी ही केल्लो आसा तांक एक सांगित की म्हळ्यार विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हणून की तांगेले विनाश लागीं येवचेची आनी तांगेले नाश जाताचीच। कोण असले कृत्य करता कोण दुसऱ्या बद्दल अहित आलोचन करता ताका नाश जावं का, तागेले वेवहार हे जावं का, ताका बरं जायनाशी उरका, तागेले कुटुंबांत कलह निर्माण जावं का, हे कितलेही तूं सक्सेस जाल्यार लास्ट उज्ज लावचें तुगेले घराकच, लास्ट उज्ज लावचें कोण वायट करचें आलोचन करता ताकाचीच हें लागता। आमी कितें सांगलें की म्हळ्यार असल आयज काल दिवसांत तूं मस्तींतलो घडत आसा स्वामेले घेवन घेवन अशी शीत जाल्या कसन परिहार, आमी तांकां समाधान इतलें करचें की आलोचन करचें वत नाकाची खंयतुल्यान आयलें तें परतून थंय वचून उज्ज लायत म्हळ्यार ते हांग उज्ज लायना। एक एक पंथां आमगेले हाका इंद्राज बाल्लाक ते फटाकीचे ते पावडर कसन आसा लावून घेवन तांकां बिलातुल्यान पेटयताचे, बिलातुल्यान पेटोवन घेवन ते उटूची कसन आसा पिट्ट कसन आसा ते उटूची गांवांत म्हळ्यार उटूनेलांत वता आनी उज्ज लायल्यार गांवभर उज्ज लागता म्हूण लेखता। की तूं प्रोब्लम कसन की म्हळ्यार तेची बिलांत उद्दां आयल्यार रे ते मुखार वतना मागशी येता आनी मागशी खंय तुल्यान स्टार्ट जाले पळय थंय व्हरता म्हळ्यार उज्ज परतून रिटर्न येत बी ना मुखार वतना। तेतून आमी वैकेची कोणाक तरी अहित करचेक आलोचन करचेक गेल्यार आमकां दिसता ताका थोडे कस की आतां कश्ट जाता आसा हांव केल्ले प्रयोग ताका लागले हे उठू दिसता, किंतु थोडे दिवस मात्र टिकता कडे लास्ट उज्ज लागचे रावण आले लंकाक उज्ज लागील तशीच लागचीच। तेतकून केन्नाहीची आमी जागृत करता साची आमगेले समाजाचे म्हूण न्ही खंयचेही समाजात जावं तो इररिस्पेक्ट ऑफ एनी समाज कोणेहीची दुसऱ्या बद्दल केन्नाही अहित आलोचन करचें वता, दुसऱ्या बद्दल बरें प्रार्थना करा तुमकां बरं जाता। तेतकून आमी सांगलें की आमगेले म्हालगड स्वामेले गंडकी यात्रेन तूं यशस्वी जावचें कारण वैके तुमगेले प्रार्थना आसा, कितें की म्हळ्यार तुमी बरें कोण प्रार्थना केल्या देवालेक की आमगेले स्वामे सुखरुपारी पर्थगाळी मठा येवका तांक खंयचेही रितीर त्रास जावचे नाका म्हूण तुमी प्रार्थना केले आनी देवान ते प्रार्थना स्विकारले। तेतकून आमगेले गुरुले कसन हे गंडकी यात्रा आसा तांतू यशस्वी भागांत तुमगेले वैकेचे हात आसा। हे गंडकी यात्रेचे एक वर्णन करचे आसले रे गंडकीचे आमी वर्णन केले किंतु गंडकी यात्रेचे आमी वर्णन केलना। रामायणांतू
प्रभु रामचंद्रालय धर्माचरण मनोहर रामायणांतु प्रभु रामचंद्रालय धर्माचरण मनोहर महाभारतांतु श्री कृष्ण परमात्मालय तंत्र मधुर महाभारतांतु श्री कृष्ण परमात्मालय तंत्र मधुर सुंदर कांडांतु राम भक्त हनुमंतालय प्रताप सुंदर सुंदर कांडांतु राम भक्त हनुमंतालय प्रताप सुंदर अम्गेले प्रिय गुरुवर्य स्वामेले जीवनांतु अम्गेले प्रिय गुरुवर्य स्वामेले जीवनांतु गंडकी यात्रा अमर 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 आई चिदुसाक अनेक भाविक लोकू प्रिय गुरुवर्य स्वामेले अभिवंदना निमित्तान ना जलेरी आमगेले वी सी टी चे 25 वर्षा निमित्तान ना गंडकी यात्रे चे 25 वर्षा निमित्तान अनेक भाविक लोक हंगा आईल असाची आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामी केलत असलेले साहस त्यांनी केलत असलेले त्यांगेले हंगाच वी सी टी चे कसकस उत्कर्ष सा हे सर्व ही तुमगेले द्राक प्रस्तुत करचे जाले आणि वी सी टी क जय जय लोकान हंगा तांगे श्रमदान केलं असा ना जाल्यार धनदान केलं असा ते सर्व लोकांकही हे एक संदर्भांतु तांके एक गौरव करत असले एक अवकाशही हांगा प्राप्त झाले आज अनेक लोक हांगा आई बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमगेल जीवनांतु तुम्ही करत असले उद्योग व्यवसायांतु नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतरो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाचं मंगल करताची श्रीकृष्णार्पणस्तु।